महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गुजरात मध्ये भरूच येथील पटेल वेलफेअर कोविड रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12:30 सुमारास ही दुर्घटना घडली। अग्निशमनच्या प्रयत्नाने ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले व आग आटोक्यात आणली गेली। मिळालेल्या माहितीनुसार भरूच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोना बाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे। या कोविड सेंटर मधील आयसीयू मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली। रात्री 12:30 सुमारास ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झालेले आहेत, त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे। अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण आयसीयू वार्ड या जळून खाक झाला, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। जखमींवर उपचार सुरू आहेत। दरम्यान सद्यस्थितीमध्ये या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिव्हिल सेवाश्रम जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस अग्निशमन कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळालेली आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी।